नमस्कार, माझे नाव सृष्टी अरविंद कड. मी इत्ता 4th मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव अमर एज्युकेशन इन्स्टिट्यूट. मी कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणेमध्ये राहते. मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे कुंडलिक भक्त आणि विठ्ठल. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा राहिला. विठेवरी कुंडलिक यांची आई वडिलांची सेवा करत होते. देवाने ठरवले आपण भक्ताची परीक्षा घेऊया. देव खाली आले. त्यांनी कुंडलिकला खूप आवाज दिले. कुंडलिक बाहेर नाही आले. ते सेवेमध्ये चालूच राहिले. मग देवाने विठ्ठलाने भुंग्याचे रूप घेतले. कुंडलिकला मांडीला चावे घेतले. कुंडलिक तरी पण सेवेत राहिला. मग कुंडलिकने विठ मारली आणि देव त्या विठेवर प्रगट होऊन त्या विठेवर उभा राहिला. भूवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली. युगे युगे विठेवरी शबकर कटावरी कोर्णावरी आला माझा कंदना सरी आली. सावराजा हा माझा आला गजर झाला. हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू मावली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू मावली माझी विठू मावली. धन्यवाद.